नमस्कार। आज माननीय यशवंतरावजी गडाख साहेब यांच्या वाढदिवसानिमित्ताने आपण ह्या मोरेचिंचरा गावामध्ये हा वृक्षारोपणाचा कार्यक्रम आणि त्याच पद्धतीने यशवंत वनराई याच्या स्थापनेचा हा छोटासा कार्यक्रम ठेवला, त्याबद्दल एवढ्या मोठ्या संख्येने एवढ्या कमी दिवसात सर्वांना निरोप दिले आणि सर्वजण एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित राहिला, त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे खऱ्या अर्थाने मनापासून आभार मानतो। साहेबांचा आजचा 80वा वाढदिवस आणि त्यामुळे आज आपण 80 झाडं इथं लावले आणि 80 ज्येष्ठ कार्यकर्त्यांच्या माध्यमातून, म्हणजे जे लोकांनी साहेबांना सुरुवातीच्या काळापासून साथ दिली आणि आजपर्यंत साथ दिली त्या लोकांच्या हस्ते आज खरं आपण हे वृक्षारोपणाचा कार्यक्रम आज आपण तिथे ठेवला। त्याच पद्धतीने आज आपण इथं यशवंत वनराई म्हणून याची स्थापना केली। आपल्याला मयूरजी मापारे यांनी याच्या बद्दलच्या सगळ्या डिटेल्स दिल्या की आपण ही वनराई कशा पद्धतीने स्थापन केली आणि याचा पुढे फायदा कसा राहणार। आपली जी संकल्पना आहे की गावागावात, नेवासा तालुक्यातल्या गावागावामध्ये अशी वनराई तिथं स्थापन झाली पाहिजे, गावागावात राहणार राहणार तिथं झाडं लागले पाहिजे आणि म्हणून आज आपण ह्या यशवंत वनराईची तिथं स्थापना केली। ह्या वनराईपासून जे जे रोपटे तिथं येतील ते आपण इथं लोकांना देणार आहोत, ज्यांना कोणाची मागणी असेल, आणि सगळे देशी झाडं हे आपण तिथं लावलेले आहेत, कुठलेही विदेशी झाड तिथं या बाबतीत नाही। आज खऱ्या अर्थाने आपण जर नगर जिल्ह्याची सगळं भौगोलिक गोष्टी पाहिल्या तर 17 लाख हेक्टर आज आपल्या नगर जिल्ह्यात जमीन आहे, त्यापैकी फक्त 1,30,000 झाडाखाली आहे, जंगलाखाली आहे, त्यातलं सगळं मेजॉरिटी अकोल्या तालुक्यातलं आहे आणि म्हणून आपल्या नेवाशा तालुक्यात तर फक्त 1.5% जमीन फक्त झाडाखाली आहे आणि म्हणून आज काळाची गरज पाहून आपल्याला हे वृक्षारोपणाचे कार्यक्रम घ्यावं लागतात। आज तुम्ही जर बघितलं किती मोठ्या पद्धतीने वृक्ष तोडले जात आहेत, आज मोठे मोठे रोड जर करायचे असेल तर आज आपला हाच रोड बघा, आपला शनी शिंगणापूर ते घोडेगाव रोड किती झाडं तुटल्या गेले आणि सगळे झाडं तुटल्या जाणार होते, म्हणजे आपलं मूळ एज्युकेशनचं कॅम्पस असेल सगळेजण बघतात, तिथले सगळे झाडं तुटल्या जाणार होते। माननीय गडाख साहेब त्या कॉन्ट्रॅक्टरला बोलून घेतलं, हे सगळे PWDचे सगळे लोक बोलून घेतले, साहेब म्हटले हे जर झाडं तोडले तर मी इथले सर्व विद्यार्थ्यांनी घेऊ, विद्यार्थी असतील सगळे लोक घेऊ इथं आंदोलन करत, आणि मग त्यांनी तो निर्णय घेतला की इथले झाडं तोडायचे नाही। म्हणून आजही साहेबांची जी झाडांबद्दल ज्या कथा आज आपण बघत असून, घोडेगाव ते आपला सोनेरी रस्ता असं किती छान झाडं आज तिथं लावलेले आहे, दोन्ही बाजूनी लागलेले आहे, तिथले देखील रस्त्यामुळे ती सगळे झाडं तुटल्या जाणार होते, साहेब म्हणले एकही फांदी तिथे तुटल्या नाही पाहिजे आणि म्हणून साहेबांचं आधीपासूनच हे प्रेम झाडांबद्दलचं, आज लोंढे सर असतील, जबाजी पाटील असतील, माहित असेल कारखान्यातले एक तरी फांदी तोडू देत त्या, एकही फांदी तोडू देत नाही, आजही तोडू देत नाही, पण हे खरं प्रेम साहेबांनी एक राजकारण व्यक्तिमत्व असून देखील समाजात समाजामध्ये कशा पद्धतीने काम केलं पाहिजे, मग ते आज कितीतरी छान छान उपक्रम साहेबांनी तिथं माननीय भाऊंच्या माध्यमातून आपण तिथे घेतलेले आहे आणि त्याच पद्धतीने हा एक उपक्रम आपण इथं झाडं लावण्याचा घेतला। आज ह्या मोरे चिंचोरा गावामध्ये एकही झाडं नव्हतं, म्हणजे जवळजवळ तुम्ही 7-8 वर्षापूर्वी आले असते काहीच नसतं, आज या टेकडीवर जवळजवळ 1 लाखापेक्षा जास्त झाडं आज आपण इथं लावलेले आहे आणि खऱ्या अर्थाने मला मुद्दामून विनंती आहे, आपण सर्वजण ज्येष्ठ कार्यकर्ते असतील, सर्व लोक असतील, या पावसाळ्यामध्ये एक पाऊस झाला की हे वातावरण इतकं छान होतं, म्हणजे इथं येऊन बसवशी वाटतं, बरेच जण येतात आणि एक छोटासा कार्यक्रम आपण निश्चित स्वरूपाने गडाख साहेबांचा काका तिथे घेऊन, फक्त ज्येष्ठ लोक बसून इथंच घेऊ आपण मुद्दामून कार्यक्रम, म्हणजे जेणेकरून सर्व तुमच्या तिथं गाठी भेटी होतील। आज खऱ्या अर्थाने ह्या यशवंत वनराईच्या निमित्ताने आपण आज इथं आपण जी नर्सरी उभा केलेली आहे याचं आपल्याला पुढं तालुक्यामध्ये जाऊन प्रत्येक गावात ती नर्सरी उभा करायची, प्रत्येक गावामध्ये आपल्याला ते जंगल उभा करायचं आहे आणि याच्यासाठी का बरं कोणाचे स्मरणार्थ असेल, आपल्या घरच्यांचे कोणाचे स्मरणार्थ, आपण एक गुंठा जागा देऊ शकतो, त्याला 15-20 झाडं लावू शकतो आणि ते जोपू शकतो, कारण की एक आपली एक इमोशनल अटॅचमेंट देखील त्या झाडासोबत राहते। आज तुम्ही बघा एखादं झाड जर लावलं असेल तर 5-10 वर्षानंतर तुम्हाला ते आनंद वाटतो, तुम्ही बाकीच्यांना सांगता की हे झाड मी लावलं होतं। आज कनालाल भोंजे तिथं गेलं तर इतका छान परिसर त्यांनी केलेला त्यांच्या घराच्या साईडला, म्हणजे सगळ्या झाडांनी त्यांनी घेरलेला आहे आणि ते नेहमी सांगतात हे फक्त साहेबांमुळे मी तिथं केलेलं आहे, साहेबांना आवड आहे म्हणून मला आवड निर्माण झाली आणि आज त्यांच्या परिसरात गेलं तर इतकं छान तिथं वाटतं आणि म्हणून खऱ्या अर्थाने ह्या पद्धतीने आपल्याला ह्या यशवंत वनराईच्या निमित्ताने ह्या आपल्या नेवासा तालुक्यात असेल आणि नंतर जाऊन नगर जिल्ह्यात असेल आपल्याला अशा पद्धतीने चांगल्या पद्धतीने हा कार्यक्रम राबवायचा, त्यासाठी आपल्या सगळ्यांची साथ लागेल।
आज खऱ्या अर्थाने मला विशेष अभिनंदन सर्वांचं सर्व ज्येष्ठ लोकांचं करायचंय. आज माननीय गडाख साहेबांचे 80वा वाढदिवस जवळजवळ 50 वर्षापासून साहेब राजकारणात आहेत. आता साहेब थकलेत, साहेब थांबून घेतलं. आज मला खरंच आभार वाटतं म्हणजे शिकारे गुरुजी असते, गडाख गुरुजी असतील, हे सगळेजण सर्व ज्येष्ठ लोक असतील, डॉक्टर भळगत असतील, मला वाटलं नव्हतं कोणी पण आले आणि मला खरंच मनापासून आनंद वाटतो. छोटे आज काकांनी सगळा प्रवास या आपल्या तालुक्याचा सांगितलं की कसं दोन लोकांनी म्हणजे मारुतरावजी घुले साहेब असतील आणि यशवंतरावजी गडाख साहेब असतील या दोन लोकांनी, ह्या दोन महापुरुषांनी आज आपल्या इथला कायापलट केला आपल्या परिसरात. आपलं नेवासा असेल, शेवगाव असेल, खऱ्या अर्थाने पाहिलं गेलं तर पाथर्डी, शेवगाव, नेवासा हे दुष्काळी तालुके मानले जाते. पण आज आपल्याकडच्या संस्था उभ्या केल्या, ज्या गोष्टी आहे, आज आपल्याकडचा कारखाना तुम्ही बघत असतो, दोन मोठे कारखाने आहे आपल्याकडे, 10,000 टनाने चालतात. आज आपले एज्युकेशन संस्था असतील, आपल्याकडे फार्मसी कॉलेज आहे, ऍग्रिकल्चर कॉलेज आहे, बाहेरून आंध्र प्रदेशवरून विद्यार्थी आपल्याकडे शिकायला येतात. हे का बरं, हे का घडू शकलं, हे माननीय गडाख साहेबांनी एक व्हिजन हे तालुक्यासोबत नाही हे सगळ्या जिल्ह्यासमोर तिथं मांडलं, म्हणून या सगळ्या गोष्टी होऊ शकल्या. आज आपली इकॉनॉमी जर तुम्ही बघितली तर एवढी चांगली इकॉनॉमी आपल्या सोने गावाची असेल, बाहेरून व्यापारी येतात, अक्षरशः अकोला असेल, श्रीगोंदा असेल, गंगापूर, वैजापूर वरून लोक सोनेमध्ये खरेदी करायला येते दिवाळीची. ही आपली खरी कमाई झालेली आहे की आज आपल्या सोने सारख्या परिस्थितीत गावामध्ये, जे गाव 20-25 वर्षापासून छोटस गाव होतं, छोटस खेड होतं, त्याच पद्धतीने नेवासा असेल, आज आपली सगळी आर्थिक स्थिती बदललेली आहे. आणि हे का बरं की माननीय गडाख साहेबांनी त्यावेळेचे व्हिजन आपल्या समोर ठेवलं, त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला बघता येतात, पाहायला भेटतात. आणि आज आज मला खऱ्या अर्थाने सांगायचं आहे की माननीय गडाख साहेबांनी कितीतरी निवडणुका केल्या, म्हणजे त्याच्यात हार जीत साहेबांना लोकसभेच्या वेळेस 3 लोकसभा जिंकल्यात, त्याच्या आधीची 1 विधानसभा साहेबांना तिथं पराजय सामोरा जावा लागले, पण कधी साहेब खचले नाही. आणि सगळ्यात महत्वाचं मला तिथं वाटतं की कोणी साहेबांची साथ सोडली नाही, म्हणजे विशेषतः ज्येष्ठ मंडळीने. आज आता आम्ही राजकारण बघतो, म्हणजे आज मी तुम्हाला आत्ताच्या 2019 निवडणुकीचं फक्त उदाहरण देतो. एका माणसाच्या घरी गेलो, त्याचा प्रवेश करून घेतला मी, म्हणलं आता आपल्याला काम करायचं, तो म्हणला दादा एकदम आता तुम्ही काळजीच करू नका, मन म्हणजे तो आपलाच होता, तुमचं कामच करणार मी. दुसऱ्याच दिवशी संध्याकाळीच पाहिलं तर तिने परत कमळाचं उपरणं घातलं. म्हणजे आजकालचं राजकारण कसं झालंय तुम्हाला मी तुम्हाला सांगतोय की अनप्रेडिक्टेबल झालंय, कोणी विश्वासाचं राहिलेलं नाही. आणि पण जी जुनी काळ होतं, जो जुनी पिढी होते, ते सगळेजण जे साहेबांना जिन्नी म्हणजे रात्र स्वतः त्यावेळेच्या निवडणुकीच्या वेळेस अक्षरशः साहेब स्वतः कधी, म्हणजे एक निवडणूक अशी होती, तुम्हाला सर्वांना माहित असेल, लोकसभेची निवडणूक, तिसरी लोकसभेची, किती घासून ती आदर विखे साहेबांविरुद्ध होती. आपले सगळे लोक इकडून तिकडे जायचे, प्रवासाला जायचे, रात्रंदिवस करायचे, अक्षरशः पैसे नव्हते राहिले साहेबांना निवडणुकीचे. बऱ्याच जणांना, जुन्या लोकांना माहित असत, त्यावेळेस आदरणीय बाईंनी ते सोनं विकलं होतं, साहेबांना पैसे दिले, आणि अशाच्या वेळेस कितीतरी कार्यकर्ते होते, साहेबांना थोडे थोडे आणून पैसे त्यावेळेस दिले. म्हणजे ही खरी कमाई साहेबांची, गडाख साहेबांची होती, की एवढा विश्वास त्यावेळेस आपल्या सर्वांच्या लोकांना त्यावेळेस साहेबांवर वरती होता. आणि म्हणून आज आता डॉक्टर शिरसाट असतील, डॉक्टर शिरसाट नेहमी तिथं दसऱ्याच्या दिवशी किंवा आपल्या संक्रांतीच्या दिवशी साहेबांच्या दर्शन घ्यायला येत असतात. आणि मी एक दिवस तिथं उभा होतो, साहेब ते दरवेळेस साहेबांना आठवण करून देतात, साहेब मी ज्यावेळेस पहिल्यांदा हॉस्पिटल उघडलं होतं त्यावेळेस तुम्ही उद्घाटनाला आले होते, आणि तेव्हापासून माझं हॉस्पिटल एवढं चांगलं चालत गेलं की मी तुमच्याकडे म्हणून प्रत्येक वर्षी दर्शनाला घेतो. हे प्रत्येक वर्षी डॉक्टर साहेब तिथं ते सांगत असते साहेबांना. म्हणजे किती कोणाची जर एखाद्याची अटॅचमेंट झाली तर ती कितीपर्यंत, किती वर्षापर्यंत, आणि ती किती स्मरणात आपल्या राहतील हे खरं आपल्याला सांगायची गरज नाही. आणि म्हणून त्याच पद्धतीने आज सर्वजण, आज तुम्ही सर्व ज्येष्ठ लोक आलेत, मला मनापासून खरा आनंद झाला. तात्या असतील, बाकीचे सर्व कारखान्याचे संचालक मंडळ असेल, आपले एज्युकेशनचे संचालक मंडळ असेल, आज आमच्या एकनाथ मामाचा देखील आम्ही सत्कार आता इथं घेतले. वय किती वय झालं एकनाथ मामा? 76 वाटतं तरी त्यांचं वय, ते आज देखील 30-35 वाटते. आणि आज देखील त्यांनी ते मोटर सायकलवर एकदा निघाले तर अख्ख्या तालुक्यात राऊंड मारून येतात. आणि संध्याकाळी मग नामदार साहेब आधी मोठे साहेबांबरोबर बसते, सगळ्या तालुक्याचा हाल अहवाल सांगून टाकते. म्हणजे कधी कधी त्यांची, मोठ्या साहेबांची त्या अशी मैत्री, एवढी चांगली मैत्री, म्हणजे काय कधी कधी आपल्याबद्दल, तुमच्या कोणाबद्दल जर तुम्हाला कोणी झापलं बिपलं कधी मोठ्या साहेबांनी तर नक्कीच समजून घ्या, ते एकनाथ मामाने काहीतरी कानात सांगितलंय बरं का, असं माझ्याबरोबर बऱ्याचदा आलेलं, ते आपल्या लक्षात येत नाही, ते नंतर जाऊन कळतं.
म्हणजे असं आज वयाच्या 76व्या वर्षी देखील एका तरुण कार्यकर्त्यासारखे एकनाथ बाबा पळत असतात. म्हणजे आज देखील आता त्यांना मागच्याच वेळेस एकनाथ बाबाला मोठ्या साहेबांनी सांगितलं, आता निवडणूक झाली साहेब 2019 आता रिटायर व्हायचं, तरी काय ते काय रिटायर होत नाही. आणि म्हणून आज आपले असे कितीतरी लोक आहेत, कितीतरी कार्यकर्ते आहेत जे आज देखील माननीय गडाख साहेबांसाठी जीवपाठ प्रेम करतात. आज साहेबांचे 80व्या वर्षाचा वाढदिवस खऱ्या अर्थाने सांगायला गेलं तर 2 वर्षापूर्वी म्हणजे मागच्याच वर्षी कोविडच्या काळात सगळेच जण आपण आजारी होतो. माननीय गडाख साहेबांना खूप आजारी पडले. पुण्याच्या दीनानाथ हॉस्पिटलला तिथं साहेबांना ऍडमिट केलं, 2 महिने साहेब ऍडमिट होते. साहेबांनी मागे भाषणात देखील सांगितलं, नंतर परिस्थिती खूप सिरियस झाली, साहेब खूप सिरियस झाले असं सगळीकडे चित्र झालं. आम्हाला देखील सांगण्यात आलं, डॉक्टरनी देखील सांगितलं, आम्ही सगळ्या त्यावेळेस मला असं नामदार साहेब प्रशांत भाऊ सगळ्यांना कोविड झालता म्हणून घरी होतो. डॉक्टरनी देखील सांगितलं की आता आम्ही काही गॅरंटी देऊ शकत नाही, का आता 24 तासाच्या वर काही शक्य नाही, आता पेशंट हाताबाहेर गेलो. आम्ही सर्वजण घरी रडत होतो, कार्यकर्ते आपले सर्व रडत होते, बरेच जण पूजा पाठ असतील सगळ्या गोष्टी करत होतो. आणि ती रात्र मला तरी तिथं झोप लागली नाही, किती जरी लोक म्हणजे अक्षरशः झोप लागली नाही. आम्ही सर्वजण तिथं घरी बसून होतो, माननीय नामदार साहेब रडत होते, काही असतील रडत होते माझ्यासोबत, कारण की आता साहेबांचं हे एकदमच परिस्थिती तिथं हालाकीची झाली. आणि तिथून साहेब त्यांच्या भाषेत म्हणतो, तिथून माझं जे हार्ट पंप व्हायला लागलं म्हणे, परत साहेबांचं हार्ट पंप व्हायला लागलं साहेब, परत म्हणजे नव्या जोशाने, म्हणजे अक्षरशः 1 महिन्यात हॉस्पिटलच्या बाहेर पडले. 1 महिन्यानंतर घरी आले, घरी यायच्या वेळेस त्यांना ज्या वेळेस गाडीतून काढलं, आम्ही सगळेजण उभे होते, साहेबांची एकदम अशी नाजूक परिस्थिती झाली. आता देखील माझ्या मोबाईल मध्ये तो व्हिडिओ आहे. आल्या साहेब म्हणले, आय एम बॅक फॉर यू, फॉर माय फॅमिली, आय एम बॅक फॉर ऑल ऑफ यू. आणि असं म्हटल्या आमच्या सर्वांच्या डोळ्यात पाणी आलं. आणि आज तुम्ही बघू शकतात की साहेब पुन्हा त्याच एनर्जी मध्ये, म्हणजे आज बरेच जण भेटायला गेले असतील, आज पुन्हा ते आज साहेबांकडे गेलं तर हसत असतात, खेळत असतात. खऱ्या अर्थाने सांगायला गेलं तर माझाही साहेबांचा आधीपासूनच खूप चांगली बॉन्डिंग असायची. लहानपणापासून मी मोठ्या साहेबांकडे जाऊन खेळायचो, बसायचो त्यांच्या बरोबर, माझी आधीपासून एक स्पेशल बॉन्डिंग होती. शाळेतून जरी आलो तर साहेबांपाशी जाऊन बसवायचो. साहेबांनी म्हणजे अक्षरशः माझ्याकडे घोडागाडी पासून, म्हणजे साहेबांच्या खांद्यावर बसून मी खेळलोय अख्ख्या लॉन मध्ये. आणि खूप जीवापाट प्रेम माननीय गडाख साहेबांनी मला दिलं. मला अक्षरशः आवड होती, म्हणजे साहेब कधीही गप्पा मारायला लागले तर साहेब वगैरे गप्पा मारायचे, मी जाऊन तिथं साहेबांबरोबर बसवायचो, साहेबांच्या गप्पा ऐकायचो. एवढं शिकायला मला भेटलं, म्हणजे मी खरंच इतकं भाग्यवान मला समजलं की मला जगातले सगळे अनुभव फक्त त्या साहेबांच्या रूम मध्ये शिकायला भेटले. सगळे अनुभव म्हणजे जगभरात जेवढे अनुभव शिकायला भेटणार नाही तेवढे फक्त आदरणीय गडाख साहेबांकडून मला तिथं शिकायला भेटले. म्हणजे राजकारण असल, राहायचं कसं असल, म्हणजे साहेबांनी मला अक्षरशः भांग कसा पाडायचा हे देखील सांगितलं, शर्ट कसा घालायचा, कोणाशी कसं वागायचं. साहेब आज देखील म्हणतात की तिन्ही लोकसभेला मला सगळ्यात जास्त मतदान फक्त माझ्या लुक्समुळे पडले म्हणतात. आज देखील साहेब मला म्हणतात, माझी हाईट आणि पर्सनॅलिटी पाहूनच मी निवडून यायचो म्हणायचे. म्हणजे एवढ्या गोष्टी, छोट्या छोट्या गोष्टी साहेबांच्या लक्षात मला साहेब आणून देतात. मी सुरुवातीला पांढरा शर्ट घालत नव्हतो, मी ज्यावेळेस फिरायला लागलो मी पांढरा शर्ट नव्हतो घालत. आता आजकाल नाही लोकांना, मुलांना आवडत पांढरा शर्ट म्हणलं की पोरं लांब करते, नाही का नको बाबा, पुढारी नको. जुन्या का सारखं राहिलं नाही. साहेब अक्षरशः मला महिनाभर माझ्याशी बोलत नव्हते, तू पांढरा शर्ट घालतच का नाही, तू पांढरा शर्ट घालतच का नाही, अरे पांढरा शर्ट मध्ये काय पर्सनॅलिटी असते म्हणते, पांढरं पॅन्ट जर तू पायजामा घातलं तर काय पर्सनॅलिटी असते. मला थोडा टाइम लागला साहेबांना कन्व्हिन्स करायला की साहेब ते आता जुन्या काळासारखं राहिलं नाही, आज जर मी पांढरा शर्ट पांढरा पॅन्ट आणि टोपी घालून गेलो तर कोणी माझ्याजवळ यायचंच दे, आणि तुम्हाला जी पर्सनॅलिटी सूट होती ती मला काही होणार नाही. आणि म्हणून मग ते साहेबांचे हळूहळू लक्षात आलं. पण आज देखील साहेब मला छोट्याशा छोट्या गोष्टी असतील, कोणाशी कसं बोलायचं. आज मी साहेबांना सांगत असतो की साहेब उसाचे मला खूप फोन येत होतो, म्हणजे आज खरेखर आपली जी परिस्थिती पाहिली गेली तर खूप उस झाला आपल्याकडं. म्हणजे साहेब माझ्याकडं खूप फोन येतात, म्हणजे काय उत्तर द्यावं मला समजत नाही. साहेब
मला सांगतात की लोक तरी काय करतील, आज परिस्थितीच त्या पद्धतीने झाली, कोणाशी कशा पद्धतीने बोललं पाहिजे साहेब, म्हणलं कुणी जर चिडला रागवला तर त्याचं ऐकून घ्यायचं, कुठलाही शेतकरी असेल त्याची व्यथा असतं, तो तुझ्या समोर नाही तर कोणासमोर मांडणार, तुझ्याच समोर मांडणार, बाकीच्या समोर मांडणार नाही मांडणार, कारण की हे लोक आपले हक्काचे आणि ते हक्काने तुमच्यावर बोलतात आणि म्हणून हक्काने तुम्ही त्या गोष्टी ऐकून घेतल्या पाहिजे. या छोट्या छोट्या गोष्टी आज आम्हाला गडाख साहेबांकडून आपल्या सर्वांना शिकायला भेटल्या. खऱ्या अर्थाने सांगायला लागतो की सर्वच जण असतील, आज ज्येष्ठ कार्यकर्ते असतील, आपले सर्व तरुण मित्र असतील, आपल्याला सर्वांना ह्या गोष्टी शिकायला भेटल्या. आज जसं साहेब म्हणले की आज आपले सोने असेल, परिसर असेल, नेवासा तालुका असेल, हा एक ब्रँड म्हणून तयार झाला. आज आपण बाहेर गेलो आणि कुणी आपल्याला विचारलं कुठले, आपण जर म्हटलं सोन्याचे नेवाशाचे, ते लगेच म्हणतो तुम्ही गडाख साहेबांच्या गावाकडे. हे का बरं निर्माण झालं, हे निर्माण करण्यात माननीय गडाख साहेबांचा खूप मोठा हातभार आहे. आणि खऱ्या अर्थाने आज गडाख साहेब ज्या पोझिशनवर आहे त्याच्यासाठी एकमेव कारण म्हणजे तुम्ही सर्व कार्यकर्ते असता. तुमच्या सर्वांमुळं आज गडाख साहेब असेल किंवा आम्ही असू, माननीय नामदार साहेब असतील, हे त्या पोझिशनवर बसलेले, हे तुमच्या सर्वांच्या कष्टांमुळं, तुम्ही सर्वांनी घेतलेल्या परिश्रमामुळं, तुम्ही सर्वांनी रात्रंदिवस योगदान ह्या साहेबांवर जो विश्वास टाकला त्याच्यामुळं आज गडाख साहेब त्या जागेवर आहे. त्याच्यामुळं गडाख साहेबांना, गडाख परिवाराला तो मान सन्मान आज महाराष्ट्रात असेल भेटतो. हा फक्त आणि फक्त तुमच्या पिढीमुळं आज हा साहेबांना ते सगळा सन्मान भेटतो. मागं देखील माझ्या वाढदिवसाच्या भाषणाच्या वेळेस म्हणलो होतो की साहेब ज्यावेळेस आले सुरुवातीला शिक्षक होते, अजिबात त्यांना राजकारण करायचे काहीच हौस नव्हती, पण त्यावेळेस आपल्या गावातल्या मारुती मंडळातले सगळे मित्रमंडळ असेल ह्या सर्वांनी साहेबांना कन्व्हिन्स केलं की नाही नाही तुम्हाला पंचायत समिती, बरोबर नाही का बाबा, पंचायत समितीला उभा राहावा लागणार आहे साहेब. साहेब नाही नाही म्हणायचे, हा जिल्हा परिषदेला त्यावेळेस अण्णा म्हणायचे की नाही आजोबा कशाला उभा राहतो, पण तरी साहेब सगळ्यांच्या आग्रह खातर त्यावेळेस निवडणुकीला उभा राहिले. प्रचार कसा करायचा माहित नाही, निवडणूक कशी करायची माहित नाही, सगळी निवडणूक त्यावेळेस साहेबांच्या मित्रांनी हातात धरली आणि साहेब निवडून आले त्या निवडणुकीत, आणि म्हणून आज आपल्या परिसराचा कायापालट झाला, बरोबर आहे का. त्यावेळेस जर त्या लोकांनी जर साहेबांना उभारा म्हटले नसते तर आज काही, आज आपला परिसर जसा आहे तसाच असतात. पण त्यावेळेस त्या सर्व लोकांनी, तुम्ही सर्व लोकांनी त्यावेळेस ते निर्णय घेतला आणि आज गडाख साहेबांवर त्या उंचीवर पोहोचवल्यानं, म्हणून खऱ्या अर्थाने हा वाढदिवस जरी माननीय यशवंतराव गडाख साहेबांचा आहे, पण खरं योगदान तुमच्या सर्वांचं, तुमच्या सर्व पिढींचं आहे, हे कधीही आम्ही सर्वजण कधीच विसरू शकणार नाही. आणि म्हणून आज आपण ह्या वाढदिवसानिमित्ताने सर्वजण आलात. आज वेळ खूप झालेला आहे, उन्हाळा आहे, तरी देखील फक्त साहेबांच्या प्रेमापोटी आपण सर्वजण आलात. आपल्या सर्वांचं मनापासून मी तिथं आभार मानतो. आज हे पुस्तक, हे खऱ्या अर्थाने पुस्तक माननीय गडाख साहेबांनी आज तुम्हाला सर्वांना भेटी स्वरूपात दिलेलं आहे. साहेब म्हटलं माझ्या वाढदिवसानिमित्ताने सर्वांना हे पुस्तक, तिथं सर्व ज्येष्ठ लोकांना हे पुस्तक द्या. त्या पुस्तकामध्ये आदरणीय भाऊंचा आपला लेख आहे आणि म्हणून आज आदरणीय भाऊ असतील, आपल्याला माहित आहे की गेल्या कोरोनाच्या काळापासून आजारी पडलेले आहेत. आज भाऊ निश्चित स्वरूपाने येणाऱ्या काळात आपल्या सर्वांच्या प्रार्थनेने, आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने पुन्हा आपल्यामध्ये येतील, हीच अपेक्षा मी आपल्या सर्वांच्या तर्फे करतो. आज ह्या वाढदिवसानिमित्ताने सर्व ज्येष्ठ कार्यकर्ते, सर्व तरुण मित्र, आपण सर्वजण माननीय गडाख साहेबांचे सर्व मित्र परिवार इथं आला, त्याबद्दल मी आपल्या सर्वांचा मनापासून हात जोडून आभार मानतो. माझे दोन शब्द संपवतो. धन्यवाद.